अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील शाळेंमध्ये संविधान जागर कार्यक्रम सध्या राबविण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून जामनेर शहरातील कन्या माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामधून आज संविधान गौरव रॅली काढण्यात आली। या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये संविधान गौरव पर घोषवाक्य असलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। नमस्कार, आपण जामनेरमधील जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी आलेलो आहोत। काल घेण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या संविधान जागर कार्यशाळा यामध्ये ज्या त्यांना जे मुद्दे मांडण्यात आले त्यानुसार आज जामनेर मराठी शाळा या ठिकाणाहून संविधान जागर रॅली ही काढण्यात आलेली। या धान जागर रॅली संदर्भातली अधिक माहिती आपण सुनीता ढोकणे मॅडम यांच्याकडून जाणून घेऊया। संविधान दिनाचे शिल्पकार, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि आपल्या सर्व भारतीयांसाठी ती अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। भारतीय संविधान दिन हा आपल्या देशामध्ये साजरा केला जातो आणि आज त्या प्रित्यर्थच या मराठी कन्या शाळेमधून कन्या माध्यमिक विद्यालय आणि मराठी कन्या शाळा या दोघांच्याही विद्यमानाने आज त्या प्रित्यर्थ एक रॅली निघते आहे। आम्हा सर्व भारतीयांसाठी खरं आपलं भारतीय संविधान हे अत्यंत आदराचं स्थान आहे, कारण त्या संविधानाने आम्हाला अनेक आमचे मूलभूत अधिकार मिळवून दिलेले आहे आणि खरोखरच आमच्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब यांनी जी घटना लिहून सादर केली त्या संविधान लोकांना पूर्णपणे समजण्यासाठी जनजागृती रॅलीचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। घटनेनं किंवा संविधानानं आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले ते लोकांपर्यंत पोहोचवणे आज संविधान निमित्त मूळ शासनाचा संदर्भ घेऊन आपण ही रॅली काढत आहोत। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे तसेच पंचायत समिती शालेय शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत आपण 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर संविधान जागर सप्ताह म्हणून साजरा करत आहोत। तर त्या अंतर्गत आपण जे रॅलीचं नियोजन केलेलं आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की लोकांपर्यंत संविधान काय आहे हे तळागाळातल्या लोकांपर्यंत समजलं पाहिजे। आज आपण विद्यार्थ्यां थ्रू हे रॅली काढत आहोत की मुलांना संविधान हे पाठ असतं पण त्यांचा जो अंतरंग आहे, जो आत्मा, जो गाभा आहे तो संविधानामध्ये आहे, त्या अनुषंगाने आज आपण रॅलीचं नियोजन केलेलं आहे। धन्यवाद। जामनेर पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा जामनेर आणि कन्या माध्यमिक विद्यालय जामनेर या तिघांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुका स्तरीय संविधान जागर रॅली या ठिकाणाहून निघत आहे। त्यासाठी कालच पूर्ण तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची एक कार्यशाळा आपल्या तालुका स्तरीय हॉलमध्ये झाली। त्यामध्ये गट शिक्षणाधिकारी दुसरे साहेब, गटविकास अधिकारी जोशी साहेब यांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं। त्या मार्गदर्शनाने आज आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आपली तालुकास्तरीय एक संविधान जागर रॅली नेमकं संविधानाचा बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे भारतीय जनतेसाठी ते संविधानात नेमकं काय मूलभूत अधिकार, हक्क, कर्तव्य वगैरे काय आहेत ते सर्वसामान्य जनतेला समजले पाहिजे आणि त्याच्यातून जनजागृती ही झाली पाहिजे। प्रत्येकाला आपला हक्क आणि न्याय या गोष्टी समजण्यासाठी आम्ही पूर्ण जामनेर शहरातून ही रॅली आज आयोजित केलेली आहे आणि सर्व विद्यार्थी त्यांच्यासमवेत आम्ही सर्व शिक्षक ही रॅली। करूया वंदन महामानवांना, त्यागातून सुखविले आम्हा सर्वांना। जगत गुरु बुद्ध कबीर तुकोबा, जगत गुरु बुद्ध कबीर तुकोबा, स्वातंत्र्य समता बंधुत्व एकोपा, स्वातंत्र्य समता बंधुत्व एकोपा, राष्ट्र संत तुकडोजी गाडगे बाबा, म्हणती जनसेवेत अखंड राबा। करूया वंदन महामानवांना,
त्यागातून सुखविले आम्हा सर्वांना सुराज प्रेरणा माता जिजाऊ घडविला राजा शुभ लढाऊ घडविला राजा शुभ लढाऊ विद्याधरती सावित्री माता स्त्रियांच्या त्यांनी केल्या दुर्व्यथा करूया वंदन मा मानवांना त्यागातून सुखविले आम्हा सर्वांना क्रांती सूर्य ते ज्योतिबा फुले मोफत शिक्षण सर्वांना दिले मोफत शिक्षण सर्वांना दिले सदैव स्मरू राजे शाहूंना आरक्षण दिले बहुजनांना करूया वंदन महा मानवांना त्यागातून सुखविले आम्हा सर्वांना बाबासाहेबांनी उचलले खणी देशाला दिली घटना देख ज्यांनी खरोखर मनापासून आणि वेळ आणि काळ याचा कोणतंही हे न करता पूर्ण वेळ संविधान जागे रॅलीसाठी त्याच्या निर्णयासाठी ज्यांनी खरोखर मनापासून मेहनत घेतली आणि जे कोळ्याप्पा रवीस अर्धा तासापासून तुमच्याशी चर्चा करीत आहेत असे आदरणीय युवराज सुरोडकर सर यांचा सत्कार आमच्या शाळेचे मुख्याध्यापक केदार सर यांनी करावा असून त्यांना विनंती करतो. व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो आज उद्या 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन तर मी तुम्हाला संविधानाविषयी काही दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भारताला संविधान मिळणार हे निश्चित झाल्यानंतर घटना समितीची निर्मिती झाली. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती सभागृहात झाली. हे सभागृह संसद आज सेंट्रल हॉल म्हणून संबोधण्यात येते. घटना समितीचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना मिळाला अर्थात ते एका बैठकीपुरतेच होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद या घटना समितीचे अध्यक्ष झाले. घटना समितीने मसुदा समिती बनवली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा समावेश झाला होता. घटना मसुदा समितीने एकमताने डॉक्टर बाबासाहेबांची निवड मसुदा समितीत अध्यक्ष म्हणून केली. घटना समितीत त्या पिढीतील घटनातज्ञ राजकीय नेते नामवंत वकील मंडळी होते. एका अर्थाने घटना समिती त्या वेळच्या पिढीतील बुद्धिमत्तेचा साथ होता. प्रदीर्घ विचार विनिमयानंतर आणि राज्यघटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून देशाने ही घटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 ला ती अंमलात आणली. डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटनेचा विचार कसा केला होता या संबंधी त्यांचे विचार कोणते होते त्यात त्यांची मते कोणती होती असे अनेक विषय राज्यघटनेत आहेत. अनुसूचित जाती या अल्पसंख्याक आहेत. नव्याने निर्माण होणाऱ्या राज्यघटनेत त्यांना पुरेसे संरक्षण दिले पाहिजे. असे संरक्षण दिले तरच त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचारांना पायाबंद बसेल आणि त्यांचा सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. अनुसूचित जातींना आर्थिक सामाजिक राजकीय असे संरक्षण देण्यात आले. राज्यघटनेचे विषय का असावे बरे या प्रश्नाची उत्तरही डॉक्टर बाबासाहेबांनी दिले. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात राज्यघटना म्हणजे राज्य कसे चालवायचे हा सर्वोच्च सांगणारा कायदा असतो त्याला आपण नियम सुद्धा म्हणू शकतो. नियम किंवा कायदे राजकीय पक्षांवर बंधनकारक असतात त्याच्या बाहेर कुणालाही जाता येत नाही. विधिमंडळाला राज्यघटनेच्या नियमाला छेद जाईल असे कोणतेही कायदे करता येत नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटनेत 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 1 मूलभूत अधिकारांचे लाभ 2 अल्पसंख्याक संरक्षणाचे फायदे 3 विशिष्ट मूलभूत तरतुदी.
डॉक्टर बाबासाहेबांनी यांची उद्देश पत्रिका लिहिली आहे. त्यामध्ये 5 कलम असून 3 व 4 ही कलमे अनुसूचित जाती वर्गासाठी न्याय मागणारी आहेत. ती अशी आहेत, सामाजिक आर्थिक राजकीय असमानता दूर करण्यासाठी बददलितांना समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी व अपंगत्वता व भीती यातून मुक्तता मिळाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांचे म्हणणे असे आहे, डॉक्टर बाबासाहेबांचा प्रश्न असा आहे की लोकांना नुसते स्वातंत्र्य दिले तर पुरेसे आहे का? जर लोकांना नुसते स्वातंत्र्य दिले तर त्यांच्यावर होणारे अन्याय, समाजातील सबळ माणसे या स्वातंत्र्याचा उपयोग करून समाजातील दुर्बलांची पिळवणूक करतात. हक्कासोबत हक्क भंग करणाऱ्या उपाययोजना असतील तरच त्या हक्कांना अर्थ प्राप्त होतो, हे कलम 3 मध्ये सांगितले आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, कायद्यासमोर समानता, सार्वजनिक सर्वांना समान प्रवेश करण्याचा अधिकार, धर्म जात उपासना या गोष्टीत बाधा येऊ न देता व्यवसाय अथवा शासकीय पद भूषवण्याचा समान अधिकार हे कलम 4 मध्ये सांगितले आहे. आम्ही भारताचे लोक, भारतात एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांच्या श्वसन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अल्प करत आहोत. मैत्रिणींनो, ही राज्यघटनेची प्रस्ताविका आहे, ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक हे वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे. कोणती व्यवस्था ही न्यायाच्या तत्वावर उभी असेल तरच ती तिथे लोकांना सुखकारक होते व परिणामकारक ठरते. न्याय नेहमी कशाच्या तरी संदर्भात येत असतो. डॉक्टर बाबासाहेबांचे घटनेचे कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने जंगलातल्या शिकाऱ्यापासून तर गलीतल्या भिकाऱ्यापर्यंत स्वाभिमानाने जगण्याचा अभिमान दिला आहे. अशा या महान पुरुषाला माझा कोटी कोटी प्रणाम व माझे 2 शब्द संपले. पण प्रत्येकाला त्याची जाण आहे का, त्याची माहिती आहे का? जर त्याची माहिती सर्वांना म्हणजे विद्यार्थी दशेतून जर मिळाली तरच या संविधानाचं काही आउटपुट निघेल असं मला वाटतं. नाहीतर नुसतं नावाला संविधान आहे. पण त्या संविधानामध्ये कोणाकोणासाठी कशा कशासाठी काय काय लिहिलेलं आहे किंवा काय काय माहिती आहे, चांगलं आहे का वाईट आहे हे समजून घेतल्याशिवाय आम्हाला खरी लोकशाही, खरी संविधानाची ओळख होणार नाही. संविधान दिनाचं महत्त्व काय? संविधानाविषयी जागरूकता हा अतिशय चांगला विषय आहे. गेल्या अनेक वर्षापासून लोक ज्याची अपेक्षा करीत होते ते संविधानाच्या बाबतीमध्ये जाणीव आणि जागृती हा संदर्भ भारतीय संस्थेने अलीकडच्या काळामध्ये घेतलेला आहे तो स्तुत्य कार्यक्रम आहे. या देशामधल्या 65% लोकांना हे माहीत नाही की या देशाचा कारभार संविधानानुसार चालतो, हे सत्य आहे. या देशातल्या 80% लोकांनी संविधान पाहिलेलं नाही हे त्यापेक्षाही कठोर सत्य आहे. या 20% लोकांपैकी 10% लोकांनी पाहिलं पण वाचलंच नाही. 10% लोकांनी वाचलं त्यातल्या 5% लोकांना समजलंय, 5% लोकांना समजलंच नाही. त्या 5%पैकी 2% लोकांची बोलण्याची हिंमत आहे, त्यावर समीक्षा करण्याची हिंमत आहे, दुसऱ्यांची अजिबात नाही. इतकी अनास्था या संविधानाविषयी या देशामध्ये आहे. मग संविधानानुसार या देशाचा कारभार चालतो काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तर संविधानानुसार या देशाचा कारभार चालतो काय? संविधान प्रभावी आहे की निष्प्रभ करून ठेवलेला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, संविधान किती चांगलं असेल आणि संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक हे जर नालायक असतील
लालक म्हणजे शिविर आहे जे लायक नसतील, तर लोक जनता हे संविधान फेकून दिल्याशिवाय राहणार नाही। आता या संविधानाच्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा विचार करतो, या संविधान लिहिण्याची सुरुवात इंग्रज भारतामध्ये 560 संस्थान या देशात होती आणि 560 संस्थानापैकी जे संस्थानाचे आहेत हे मांडलिक राजे आहेत, अशा प्रकारची स्थिती होती। आणि मग इंग्रजांनी भारत सोडावा, भारत कोणाच्या सुपूर्त करावा अशा प्रकारचा प्रश्न इंग्रजांच्या समोर होता आणि म्हणून इंग्रजांना संविधान पाहिजे होत। हा देश चालवण्यासाठी, या देशाची सत्ता त्यांच्याकडे सोपवण्यासाठी एक कायद्याचं राज्य त्यांना पाहिजे होत आणि म्हणून कॅबिनेट मिशन किंवा कॅबिनेट समिती या भारतामध्ये आली आणि संविधानाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सुरुवात झाली। 1946 मध्ये निवडणुका झाल्यात दुर्दैवाने सांगावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही जे संधी आहे त्यावेळी त्या प्रस्थापित नेत्यांनी संधी नाकारली। बाबासाहेब आंबेडकर जिथं राहत होते, ज्या राज्यात राहत होते, ज्या इलाक्यात राहत होते, त्या इलाक्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडून जाऊ नये या ठिकाणी घाट घातला गेला। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगाल मधून निवडून आले आणि पश्चिम बंगाल मधून निवडून आल्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमधलं सदस्यत्व जे होत ते त्या ठिकाणी रद्द झालं। अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा मुंबई इलाक्यातून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। अनेक लोकांना समज गैरसमज आहेत, बाबासाहेब आंबेडकर संधी कुणी दिली, बाबासाहेब आंबेडकर कसे निवडून आले याबद्दल जाहीर चर्चा होत नाही किंवा तशा प्रकारचं जाहीर लिखाणही होत नाही। मग संविधान सभेवर 296 सदस्य त्या ठिकाणी निवडून आले होते आणि संविधान सभेची जी पहिली बैठक आहे ती पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 झाली आणि त्यानंतर मुलीने सांगितलं की अस्थायी अध्यक्ष 2 आहेत माहिती आणि त्यानंतर एक स्थायी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।